जेव्हा सासूरवासीन एक बाई दुसऱ्या बाईला भेटते त्यावेळेस त्यांचं जे जगणं असतं, घरातील ताप असेल, कटकट असेल, बायका व्यक्त होतात एकमेकींच्या जवळ, एकमेकींना आपलं दुःख सांगतात, सुखही सांगतात, आणि त्या जेव्हा भेटतात तेव्हा आपापल्या घरचा त्यांचा जो विषय निघतो त्याच्यावर आधारित माझी ही गेय कविता आहे. कवितेचं नाव आहे हितगुज. भरलेल्या डोळ्यांना थोडं चलकू दे ग सासूरवासीन हुंदका, भिंतींना ऐकू दे ग. भरलेल्या डोळ्यांना थोडं चलकू दे ग सासूरवासीन हुंदका, भिंतींना ऐकू दे ग. पापणी खाली ओढून नसत सार साठवायचं, पदर तोंडाला लावून नसत सार गोठवायचं. सासूरवाशीन दोघी आपण पाणी वाटत भेटून घेन, पदरा आडून आणलेली भाकर थोडी वाटून खान. तुझी माझी माय दूर दूर आपली माहेर विस, कोण पुसल पाणी आपलं परकी मांस परका देश. मैत्रिणी जीवा भावाच्या रडून घेऊ दोघी जणी, असं जगायचं असत अग लिंबोणीच्या झाडावाने. उठ आता जायला हवं, घरी चपला लाबी कतड हाय, पाळण्यातल्या लेकी लाबी आपल्या शिवाय आतड नाय. पाळण्यातल्या लेकी लाबी आपल्या शिवाय आतड नाय, आपल्या शिवाय आतड नाय. मनापासून आभार मानते मी आपल्या सगळ्यांचं. आम्हाला व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी.